मुंबईतील भायखळा अग्निशमन केंद्र मध्य रेल्वेच्या भायखळा रेल्वे स्टेशनच्या पश्चिमेला 750 मीटर अंतरावर स्थित आहे। या जागेला स्वतःचा असा इतिहास आहे। 14 एप्रिल 1944 रोजी ब्रिटनवरून फोर्ट स्टायकिन हे महाकाय जहाज मुंबईच्या बंदरात आलं होतं। दुपारच्या वेळी सर्व कामगार जेवणाच्या सुट्टीसाठी गेले असताना या जहाजाच्या एका भागाला आग लागली। आग हळूहळू वाढत गेली आणि जहाजाचा महाभयंकर स्फोट झाला। स्फोट होण्याचं कारण म्हणजे त्या जहाजात होती दुसऱ्या महायुद्धात वापरता येतील अशी 1400 टन स्फोटकं, मोठ्या प्रमाणातलं खनिज तेल आणि कापसाच्या गासड्या। हा स्फोट इतका भयंकर होता की स्टायकिनच्या आजूबाजूला नांगरून ठेवलेली काही जहाजं हवेत उडून जमिनीवर आदळली तर काही बुडाली। बंदरामध्ये दाटीवाटीनं थांबलेल्या अनेक जहाजांनी पेट घेतला। जहाजांचे लोखंडी तुकडे सुमारे 5 किलोमीटर परिसरात विखुरले गेले, त्यामुळे अनेक घरांवरची कौलं फुटली आणि अनेक घरांना आग लागली। सुमारे 50,000 लोक या स्फोटामुळे बेघर झाले। आग विझवण्यासाठी आलेल्या 66 अग्निशमन कर्मचाऱ्यांसह 800 लोक मृत्युमुखी पडले। स्टायकिनमध्ये सोन्याच्या लगडी असलेल्या काही पेट्याही होत्या। स्फोटामुळे त्या आजूबाजूच्या परिसरात विखुरल्या गेल्या आणि मुंबईत क्षणभर सोन्याचा पाऊस पडला। या घटनेशी संबंधित अनेक दंतकथा आजही ऐकायला मिळतात। या अग्नितांडवातून वाचलेला एकमेव अग्निशामक बंब भायखळा अग्निशमन केंद्रामध्ये प्रदर्शनासाठी ठेवला आहे। मृत्युमुखी पडलेल्या अग्निशमन कर्मचाऱ्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ या आवारात स्मारक उभारलं आहे। तेव्हापासून 14 एप्रिल हा दिवस फायर सर्व्हिस दिवस म्हणून ओळखला जातो।